चला आज वासंती देशपांडेच किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आता आषाढ महिना आहे. आषाढ महिना म्हटलं की आषाढ तळायचा असतो, कापण्या करायच्या, कांदा भजी करायची, घोसाळ्याची भजी, तिखट मिठाच्या पुऱ्या. तर आज त्यामध्ये नवमी आहे, कांदे नवमी. कांदे नवमी म्हणजे आज सगळे कांद्याचे पदार्थ बनवतो आपण, तर त्यासाठी कांद्याची भाजी करायची, कांद्याची भजी करायची. तर आज आपण खूप पाऊस पडतोय सारा बाहेर, मग त्या पावसात आपल्याला छान गरम गरम कांद्याची भजी बनवून दाखवते मी तुम्हाला. तर बघा, सुंदर अशी मी कांद्याची भजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी तेल तापायला ठेवलेलं आहे गॅसवर, कमी गॅस केलेला आहे. आता मी एक मोठा कांदा चिरून घेतला, तर त्याला मी आता थोडंसं मीठ लावणार आहे. तर हे पहा, असं मीठ लावून घ्यायचंय आपल्याला, चवीनुसार घ्यायचंय आपण आता ह्यात. तर हे बघा, हे आता मीठ लावलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे मी, धुवून चिरून घेतलेली आहे. त्याच्यासाठी ओवा टाकणार आहे आपण. ओवा पण आपण असा चुरून टाकायचा आहे, खूप छान लागतो. चुरून टाकल्यानंतर चव लागते. त्याच्यासाठी थोडंसं आपण हिंग पावडर टाकतो, धणे पावडर टाकणार आहे आपण, थोडीशी हळदही टाकायची, थोडेसे जिरे पण टाकते मी, आणि दोन चमचे मी तांदळाची पिठी टाकणार आहे. हे बघा, आणि आता यातला आपल्याला बेसन पीठ टाकायचंय. साधारण ह्याच्यातून मी निम्मं पीठ घेते आता. तर आपल्याला आता पाणी न टाकता अगोदर भिजवायचंय. आता मीठ तर टाकलेलं आहे, थोडंसं लाल तिखट पण टाकते मी आपल्या चवीनुसार आहे. हिरवी मिरची टाकायची असेल तरी टाकता येते, मी लाल तिखट टाकते, कमी जास्त आपल्या ह्याच्यावर. तर पहा, मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, आणि ह्या चमच्यानं पुरेसं असं तांदळ बेसन पीठ तीन चमचे साधारण टाकलं आहे. आपल्याला जसं अजून थोडं जास्त टाकू वाटलं तरी चालतं, पण मी हे तीन चमचे असं पीठ टाकलेलं आहे, तर तेवढं पुरेसं होतं. जास्त पाहिजे असलं तरी टाकता येतं आपल्याला. आता आपण हे सगळं मिश्रण तयार करून घेणार आहे. मीठ कांद्याला लावलेलं आहे. आता हे मीठ लावल्यामुळं पाणी सुटलेलं आहे आपल्या कांद्याला. आपल्याला पाणी जेवढं प्रमाणात पाहिजे तेवढंच आपण थोडं लावायचं आहे त्याला, जास्त नाही. आपली भजी चविष्ट झाली पाहिजे. थोडंसं आपण तेल टाकणार आहे, गरम तेल. किंचित पाणी लागलं, जास्त नाही. घट्ट भिजवायचं, पातळ जास्त करायचं नाही. तर बघा, आता असं मी भिजवून घेतलेलं आहे. तर आता मी थोडं तेल टाकणार आहे मोहन केलेलं. या चमच्यानं मी दोन चमचे मोहन टाकते, म्हणजे खुसखुशीत भजी होतात. सोडा नाही टाकला तरी पण चालतो. तर आता माझं तेल तापतंय, 5 मिनटं आपलं पीठ भिजतंय छान. बघा, आपलं पीठ भिजवून तयार आहे. थोडा गॅस मी फास्ट करते. तांदळाची पिठी कशासाठी टाकली आपण, तर खुसखुशीत भजे कुरकुरीत लागतात म्हणून आपण तांदळाची पिठी टाकलेली आहे. तर हे बघा, छान अशी भजी अप्रतिम होतात. कांदा असा दिसला की खुसखुशीत भजी होतात, त्याला तांदळाच्या पिठामुळे अजून चव येते. तर आपली भजी, पाऊस पडलेला आहे, खमंग भजी तयार करतो आहे आपण. कांदे नवमी पण आहे, त्यामुळं कांद्याची भजी पण आज आपण करतो आहे. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, भजी कशी करायची, पीठ कसं भिजवायचं ते. बघा, भजी आपली तळलेली आहेत. मी थोडा वेळ झारा असाच धरलेला आहे, कारण त्यातलं तेल संपूर्ण नितळतं. कोरडी भजी होतात सगळी, कमी तेल होतं, मग तेलकटपणा निघून जातो, त्याचा तेल सगळं निथळून निघालेलं आहे. तर आपण आता हे आपली एवढी भजी तयार झालेली आहे.
बघा कांद्याची खमंग खुसखुशीत कांद्याची भजी तयार झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या आजीला थँक्यू म्हणा.